दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. आपण सध्या आता स्टेट बँक ऑफ इंडिया तासगावच्या ब्रँचसमोर आहोत. तासगाव ब्रँचचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. आपण बघतो आहोत की शुभम माने नावाचा युवक 2 दिवसांपासून इथं धरणे आंदोलन करतो आहे. त्याचं धरणे आंदोलनाचा विषय एकच आहे की त्यानं त्याच्या आईनं 2018 साली 11,60,000 कर्ज घेतलं होतं. त्यातला 45,000 रुपये हा पॉलिसीचा प्रीमियम काढण्यात आला होता. पण तो 45,000 रुपये नेमका प्रीमियम बँकेनं कट केला होता, पण ते पैसे नेमकं प्रीमियमला गेलं का बँकेतच आहे हा प्रश्न मोठा आत्ता समावला, आत्ता गहन बनलेला आहे. त्यासाठी आपण आत्ता शुभम मानेशी संवाद साधणार आहोत की नेमका विषय काय आहे. आपल्याबरोबर शुभम माने, तर नेमकं मला सांगा हा प्रकार कधीपासून चालू आहे, तुम्ही किती वेळा हेलपाट गाठलेत बँकेत? मी आजपर्यंत जवळजवळ 100 वेळा हेलपाट गाठलेला असतील. 25 ते 30 माझ्या लेखी तक्रारी आहेत आणि माझ्या आईच्या नावावर 12 जून 2018 रोजी आम्ही कर्ज घेतलेलं, गृह कर्ज आहे तासगाव शाखेतून. व त्यासाठी असणारा जो विमा कवर असतो, विमा इन्शुरन्स, त्याच्यासाठी लागणारे 45,000 प्रीमियम आम्ही त्याच वेळी आमच्याकडून कपात करून घेतलेला आहे. मंजूर कर्ज रकमेमधूनच कपात करून घेतलेला आहे. दिनांक 24/8/2018 रोजी आमचा इन्शुरन्स कपात झाला आहे. कपात होऊनच तुम्हाला पैसे मिळाले? पैसे मिळाले, इन्शुरन्स कपात होऊनच पैसे आम्हाला. आता मुद्दा काय नेमका? आता आम्हाला जो आमचा प्रीमियम घेतला होता, आम्ही जो जसा विमा घेतला होता, आमच्या आईच्या नावे आम्ही कर्ज घेतलेलं, आईच्या नावेच विमा होता. पण 12/3/2021 रोजी माझी आई दुर्दैवानं आईचं निधन झालं. त्याच्यानंतर आम्ही जो विमा घेतला, त्याच्या विमा अंतर्गत आमचं पूर्ण गृहकर्ज माफ होणं गरजेचं होतं. परंतु तसं न होता जवळजवळ 25 ते 30 लेखी तक्रारी वारंवार हेलपाटे घालून पाठपुरावा करून देखील मला जाणून बुजून स्टेट बँक ऑफ इंडियाकडून म्हणजे दुर्लक्ष केलं जाते. काय उत्तर दिलं जाते बँकेकडून? आत्ता काय फक्त चालढकलपणा केला जातोय. काल आम्हाला आज काहीतरी ठोस निर्णय देऊ, NOC देऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु आत्ता साहेबांनी सांगितलं की अजून 1 महिना या गोष्टीला जाईल, त्यामुळे फक्त चालढकलपणा करायचं काम सुरू आहे. आणि जर मला आज नाही भेटलं, माझी NOC जर नाही भेटली, NOC आणि माझ्या घराची कागदपत्र, तर उद्यापासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मी या ठिकाणी देतोय. आणि उद्यापासून मी आज धरणे आंदोलनाला कालपासून बसलेलो, परंतु जर प्रश्न सुटत नसेल तर मी आमरण उपोषण उद्यापासून सुरू करतोय. जर जे माझ्या जीवाला काय बरं वाईट जे काय होईल त्यासाठी पूर्णपणे आणि पूर्णपणे सर्वस्वी स्टेट बँक ऑफ इंडिया तासगाव जबाबदार राहील, आणि जे कोण संबंधित अधिकारी असतील ते जबाबदार राहतील. आपल्याबरोबर विम्याची माहिती असणारे विशाल शिंदे आहेत. काय सांगाल नेमकं की बँकेकडून काय सांगितलं जाते, ते 25,000 रुपयांचं काय झालं नेमकं? आता वास्तविक पाहता जर का आपण, शुभम जो काय आमचा तासगाव शहरातील एक कष्ट करून जगणारा एक युवक आहे, की ज्यावरती अतिशय दुर्दैवी अशी त्याच्या बाबतीत अशी घटना घडलेली आहे की जे आपण पाहतोय की त्याच्या आईच्या नावे कर्ज, गृहकर्ज होतं, आणि ते गृहकर्ज काढलं असताना आता शासकीय नियमानुसार किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार विमा संरक्षण करण्यासाठी कर्जदाराचा जर का मृत्यू झाला
तर तो मृत्यूच्या पश्चात ती जी काय कर्जाची रक्कम आहे ती रक्कम त्या मिळणाऱ्या विम्याच्या रकमेतून वसूल केली जाते. आणि हा नियम असताना त्यासाठी बँकेने जवळपास एक मोठी 45,000 रुपयाची कपात केली. आणि 45,000 रुपयाची कपात केल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये गेल्या 3 वर्ष ह्या ज्यावेळी आई हयात होती त्यावेळीसुद्धा त्यांना त्याची कुठल्याही स्वरूपाची पॉलिसी मिळाली नाही. आणि आईचा दुर्दैवानं मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळी त्यांनी शुभमनं मागणी केली की बाबा माझ्या आईचा मृत्यू झाला आहे आणि माझ्या आईच्या नावे जे काही गृहकर्ज आहे ते त्या माझ्या विम्याची जी काही रक्कम आहे त्या विम्याच्या रकमेतून ते नील करण्यात यावं, पण त्यावेळी ह्यांचा भोंगळ कारभार ह्या बँकेचा किंवा ह्या कर्मचाऱ्यांचा उघडा पडलेला आहे की विम्याच्या नावावरती त्यांनी जे पैसे कट केले होते वास्तविक त्याची कुठल्याही स्वरूपाची त्यांनी कदाचित पॉलिसीज काढली नाही. ह्या मात्रातील गेले कुठे आता हाच खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. जे कोलीन तत्कालीन त्या ठिकाणी कर्मचारी होते की जे कर्मचारी आज मुजोर कर्मचारी आज ह्या ठिकाणाहून अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता ते सर्व्हिस करतायत आणि कदाचित त्या महेश लंगडे तत्कालीन कर्मचारीला हे स्टेट बँक ऑफ इंडिया जे प्रशासन आहे हे पाठीशी घालते काय अशी आमची या ठिकाणी दाट शंका आहे. आणि अशा जर का मुजोर कर्मचाऱ्याला जर का हे शासन प्रशासन बँकेचं जर का पाठीशी घालत असेल तर हा तुमच्या आणि आमच्या सर्वसामान्य कष्टकरी जे काही ह्या बँकेचे अखंड देशामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये जे त्यांचे खातेधारक आहेत त्यांची एक प्रकारे पिळवणूक करण्यासाठी एक प्रकारे त्यांना हातभार लावत आहेत. आणि RBIचा जर का रूल बघितला तर RBIच्या रूलनुसार किंवा IRDAच्या रूलनुसार अशी जर का एखादी पॉलिसी केली असेल आणि ती पॉलिसी जर का रिजेक्ट झाली असेल तर त्या पॉलिसीची रक्कम 3 महिन्याच्या आत संबंधित कर्जदाराच्या खात्यावरती जमा करण्याचा नियम आहे. मग इथं 3 महिने राहिलं तर 3.5 वर्ष झाल्यानंतर त्या कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर ही बँक तो 45,000 रुपयाचा प्रीमियम परत अकाउंटला ट्रान्सफर करते. आणि आत्ताचे अधिकारी सांगतायत की ते आमच्याजवळ त्याचं उत्तर नाही आहेत ते तत्कालीन कर्मचाऱ्याला विचारणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात इथं जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नाही आहे. तुम्ही लोकप्रतिनिधींशी कोणाशी संपर्क साधला होता का? हा, लोकप्रतिनिधींना मी माझ्या फोन मार्फत सगळ्यांना माहिती आता त्यांच्याकडून प्रश्न सोडवण्याबाबत काल साहेबांबरोबर चर्चा झाली पण पुढं काय झालं ते अजून काय समजलेलं नाही. यानंतर तुमचं काय पवित्र आहे मग? हो, जर मला जर माझं कर्ज माफ झालं नाही तर उद्या मी आमरण उपोषणाला बसतोय आणि आणखी आंदोलन तीव्र होईल हेच सांगतो मी. तर हे होते शुभम माने यांनी सांगितलंय की आज जर प्रश्न सुटला नाही तर ह्याच्या पुढे आणखी आंदोलन तीव्र करणार आहोत. संकेत पाटील, वज्रधारी न्यूज, तासगाव. आज सकाळी 1 तासात हे सांगणार होतो की पुढचं त्यांचं कन्फर्मेशन झालंय का आणि ते झालं त्या 1 तासातच झालं. सकाळी म्हणाल विषय डायरेक्ट बोललो नाही की एनओसी मला एनओसी पाहिजे तुमची लांबड भाकड कथा बोलता येते तुम्ही. पण हे बघा, सीजीएम साहेबांकडून सीजीएम कडे ज्या वेळेला जाईल ते एक्झॅक्ट ऑथॉरिटी आहे राष्ट्राचं पूर्ण राष्ट्राचे जे अप्रूव्ह करतात त्यांच्यापर्यंत गेली केस तर इझिली रिझॉल्व होण्यासारखी आहे. कालच बोललो की काय बोलणार नाही तुम्ही. आज निर्णय आम्हाला चर्चा जी झालेली आहे सीजीएम साहेबांपर्यंत तुमचं पूर्ण लीगल ऑफिसर एजीएम चीफ मॅनेजर तिन्ही पण जे बसतात त्यांचं कालच रात्री झाला विषय. कालच सकाळी आज त्यांनी कन्फर्मेशन घेतलं की बाबा ही गोष्ट आपण फॉरवर्ड करणार आहे डीजीएम साहेबांपर्यंत पोचली, वर्बली पोचली. आता ती नोट पुटअप करून गेलेली आहे फायनल पुढं डीजीएम साहेबांकडनं ज्या वेळेला सीजीएम साहेबांकडे जाईल. डीजीएम दुबईत असू दे का मुंबईत असू दे मला त्या वगैरे बसण्यात मला अडचण आहे, मला रस पण नाही. जर सीजीएम पर्यंत ज्या वेळेला जाईल की नाही जी ऑथॉरिटी जे करू शकतात ज्यांचे डिस्क्रिशनरी पॉवर आहे जे करू शकतात आपण त्यांच्यापर्यंत गेलं की ही गोष्ट लगेच होणार. आता हे झालं बोलणार रात्रीच काल सव्वा काय म्हणतोय का मग अजून 1 महिना थांबायचं काय काम आहे मी महिना थांबायचं नाहीच आहे.
आमची चूक असताना एक दिवस थांबली असती का स्टेट बँक? मला काय मेन्शन करणार? काय तुम्ही मेन्शन काय करणार त्यात? आणि मला एनओसी मिळणारच, एवढ्या दिवसात एनओसी ची जबाबदारी मी घेतोय, त्या टाकून चूक मान्य करणार का? आमच्या एम्प्लॉईच्या चुकीमुळे सगळं झालेलं आहे, आमच्याकडून ही गोष्ट लॅपसेट झालेली आहे, त्यामुळे ह्या गोष्टीला चुकीमुळे झाले का कोणामुळे झाले? सगळ्या साईड तुमची सेफ साईड बघायला, सेफ साईड नाही बघत मग, फक्त एनओसी ह्यांना द्यायचं ह्या डॉक्टर ह्या इंग्लिश चाललं.